आपल्या पवित्र अशा भारतभूमीमध्ये अनेक शूर पराक्रमी झुंजार योद्धे जन्माला आले. या शूरवीरांमध्ये एक अशी राणी होऊन गेली जिने आपल्या स्वराज्याला इंग्रजांच्या हाती जाण्यापासून वाचवण्याकरता त्यांच्याशी कडकी झुंज दिली. झाशीला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. राणी लक्ष्मीबाई 1857 स्वातंत्र्य समरातील शूर वीरांगणा. उत्तर मध्य भारतात असलेल्या झाशी या मराठा शासित राज्याची राणी असलेल्या या राणीनं ब्रिटिश साम्राज्याशी लढा देत रणसंग्राम पुकारला होता. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी शहरामध्ये एका मराठी कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांचं नाव मणिकर्णिका तांबे असं होतं, परंतु त्यांना सगळे मणू म्हणत. वडील मोरोपंत तांबे आणि आई भागीरथी सप्रे हे तिचे पालक. त्यांचे पालक महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तांबे या गावातून आले होते. त्या 4 वर्षांच्या असताना त्यांची आई वारली. वडील कल्याण प्रांतच्या युद्धाचे सेनापती होते, तसेच ते बिथूर जिल्ह्यातील पेशवा बाजीराव द्वितीय यांच्यासाठी काम करत होते. पेशवांनी तिला छबिली असंही म्हटलं, ज्याचा अर्थ सुंदर आणि जिवंत तसेच आनंदी. राणी लक्ष्मीबाईंचं शिक्षण घरीच झालं होतं आणि त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं गेलं होतं आणि ती तिच्या वयाच्या इतरांपेक्षा बालपणामध्ये अधिक स्वतंत्र होती. तिचे बालपणीचे मित्र नानासाहेब आणि दादा टोपे यांच्यासोबत नेमबाजी, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि मल्लखांब यांचा सराव मणिकर्णिका करत असे. राणी लक्ष्मीबाईंना राजवाडा आणि मंदिरादरम्यान एस्कॉटसह घोड्यावर स्वार होण्याची सवय होती. जरी काही वेळा त्यांना पालखीत नेले जात असलं तरी त्यांच्या घोड्यांमध्ये सारंगी, पवन आणि बादल यांचा समावेश होता. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार 1858 किल्ल्यातून पळून जाताना त्या बादलवर स्वार झाल्या होत्या. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांचा विवाह उत्तर भारतातील झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि काशीची म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली. वैवाहिक जीवन सुखाने व्यतीत होत असताना त्यांना 1851 पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नाव दामोदरराव असं ठेवण्यात आलं, परंतु हे बाळ अल्पायुषी ठरलं. 4 महिन्यांचं असताना या बाळाचा मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाची छाया पसरली. पुत्रवियोगामुळे गंगाधरराव आजारी राहू लागले. पती पत्नींनी नातेवाईकांच्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. मुलाचा दत्तक विधानाचा विधी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला, जेणेकरून पूर्वी या निर्णयावर त्यांचा विरोध नसावा. दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव पूर्वी आनंदराव असं होतं, जे बदलून गंगाधर राव असं ठेवण्यात आलं. सतत आजारी असल्यानं अखेर 21 नोव्हेंबर 1853 महाराज गंगाधरराव निवाळकरांचं निधन झालं. त्यावेळी लक्ष्मीबाई केवळ 18 वर्षाच्या होत्या. पुत्रवियोगामुळे दुःखात असलेल्या लक्ष्मीबाईंवर पती निधनामुळे जणू आभाळच कोसळलं होतं, परंतु स्वतःला सावरत त्यांनी राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली होती. दत्तक पुत्र दामोदरराव लहान असल्यानं लक्ष्मीबाईंनी राज्यकारभार चालवण्याचा निर्णय घेतला.